मला पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको, असं स्वतः लता मंगेशकर म्हणाल्या होत्या. लता मंगेशकरांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलचे फोटो आणि व्हिडिओ बरेच व्हायरल होत आहेत. त्यातच मला पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको असं विधान केलेला एक व्हिडिओ सुद्धा आहे. एका मुलाखतीत लता दिदींना हा प्रश्न विचारण्यात आला होता की पुनर्जन्म मिळाला तर तुम्हाला लता मंगेशकर व्हायला आवडेल का. हाच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात येत असल्याचंही लता दिदींनी स्वतः मुलाखतकाराला सांगितलं होतं. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही मुलाखतकार लता दिदींना प्रश्न विचारतो, पुनर्जन्म मिळाला तर लता मंगेशकर व्हायला आवडेल का. या प्रश्नाला उत्तर देताना लता दिदी आधी हसतात आणि मग म्हणतात, मला हाच प्रश्न याआधीही विचारला होता आणि त्यावेळी जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर माझ्याकडे आहे. मला पुनर्जन्म नाही मिळाला तर तेच बरं होईल, आणि जर पुनर्जन्म मिळालाच तर मला लता मंगेशकर म्हणून जन्म नको. त्यावर मुलाखतकार व्यक्ती विचारते की असं का. या प्रश्नाला उत्तर देतानाही लता मंगेशकर आधी हसतात आणि मग म्हणतात, लता मंगेशकरचे जे त्रास आहेत ते लता मंगेशकरलाच माहिती आहेत. लता मंगेशकर होण्याचं स्वप्न अनेक जण बघतात, पण स्वतः स्वरसम्राज्ञीला लता मंगेशकर म्हणून पुनर्जन्म नको ही बाब त्यांनी भोगलेल्या दुःखाची कहाणी सांगणारी आहे आणि त्यांच्या चाहत्यांना चटका लावणारी आहे.